नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तो डेकोरेशनचा, कारण मी घरच्या घरी डेकोरेशन बनवलेलं आहे, परंतु व्हिडिओ हा मला पूर्ण बनवता आला नाही. कारण स्वतःच मी बनवणार आणि स्वतःच मी शूट करणार तर ते शक्य नव्हतं, कारण मला स्वतः मी बनवल्यामुळं शूटिंग कुणी करायची हा प्रश्न पडला होता. आणि स्टँडला जर लावला तर एकच साईट येते, पूर्ण व्हिडिओ दाखवता येत नाही. त्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा शूटिंग करण्यासाठी हा एक सेपरेट माणूस शूटिंग करण्यासाठी लागतो. आणि मी एकटा असल्यामुळे मी एकटाच सर्व डेकोरेशन करत होतो, त्याच्यामुळं मला शूट काय करता आलं नाही. तर डेकोरेशन कसं केलं आहे हे तुम्हाला मी आता दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला बघूया आमचं ह्या वर्षाचं गणपती डेकोरेशन. पहिल्यांदा मी हे जे टेक्स्चर बनवलंय हे थर्माकोल, म्हणजे टीव्हीची पॅकिंग, वॉशिंग मशीनची पॅकिंग, त्याचं जे थर्माकोल होतं ते थर्माकोल आम्ही साठवून ठेवलं होतं. त्याच्यानंतर पी ओ पीमध्ये बारदानं भिजवून हे त्याच्यावर टाकलेत. त्याच्यानंतर ही इकडे एक आपली मोठा कूलर असतो, त्याची मोटार आणून आम्ही इकडं ही खाली फिट केली. इकडं तेव्हा खालच्या बाजूला टाकीमध्ये टाकून त्याचं पाणी हे इकडं वर काढलं. तेव्हा असा एक ढोव तयार केला. ढोव तयार केला, त्या ढोवामधून असं हे पाणी येतं आहे. ह्या धबधब्या असं एक हे चित्र असं दाखवलं आम्ही, आणि त्यामधून हे पाणी असं सोडलं. नंतर त्या पाण्यामध्ये ही अशी इकडे बदकं तयार केलीत, ती बदकं अशी सोडलीत. आणि नंतर ह्या बाजूला असा एक डोह तयार केला, आणि त्यामध्ये ब्रिज तयार केला. आणि ब्रिजवरून हा रोड बनवला आहे, आणि ह्या रोडवरनं ह्या गाड्या जात आहेत असं दाखवलंय. आणि इकडे परत बदकं दाखवलंय. आणि ह्या बाजूला असं एक निसर्ग चित्र, असं कोंबड्या वगैरे दाखवले कंपाऊंडमध्ये ठेवलेल्या. आणि ह्या बाजूला अशी गाय आहे फिरणारी दाखवली, ती गाय चालू झाली की सर्व गोलगोल फिरते. असं एक डेकोरेशन केलं. आणि ह्या बाजूला एक भदका केला, तिथे भदकेत ना तिकडे गाड्या पर जातात. आणि इकडे ह्या भागात संत तुकाराम महाराज अशी झाडाखाली बसलेत, असे हे ह्या बाजूला दृश्य दाखवले. अशा प्रकारचं मी हे डेकोरेशन या वर्षी केलेलं आहे. Thank you.
या ठिकाणी बसणार आहे. तर खूप मोठा आहे गणपती, मोठा गणपती या ठिकाणी आम्ही आता बसवणार आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे तीही दाबा.